वासोटा ट्रेक करायचा आहे ना, तर तुम्हाला मामनोलीला जावं लागतं आणि तिकडनं मग बोट्स येतात, त्या बोट्स तुम्हाला वासोटाच्या पायथ्याशी घेऊन जातात आणि तिकडनं तो जंगल ट्रेक सुरू होतो. आणि त्या बोट्स काही अशा असतात, त्या बघा इथे बोट्स लागलेत नाही, आमच्या गावकऱ्यांच्या काही बोट्स आहेत. हे जावळीचं जंगल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जावळीच्या जंगलाबद्दल, मी काय सांगणार, पण हा प्रदेश एवढा दुर्गम आहे ना आणि एवढं घनदाट असं जंगल आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती. गाठभेट 2021 निमित्ताने आज या गौरी पूजनाच्या शुभ दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे माझा घरचा गणपती, आपल्या घरचे वेगवेगळे कॅरेक्टर्स, गौरी पूजन इथे कशा प्रकारे साजरं केलं जातं, काय काय रिच्युअल्स इन फॉर्म ऑफ सेलिब्रेशन्स इथे करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमाळा युट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्समध्ये. मागच्या भागात तुम्ही पाहिलं माझा मुंबईपासून इथपर्यंतचा प्रवास. आता ह्या प्रवासात पावसाचा जोर भरपूर होता आणि त्यामुळे मला हवा तसा व्लॉग नाही करता आला. एकंदरीत मी ना भरपूर बोललेलो, एवढा बोललेलो की माझा जवळजवळ 40-45 GB डेटा फुल झालेला, एवढा मी रेकॉर्ड केलेला, बट माईकच्या इश्यूमुळे तो आवाजच आला नाही. आय होप माझा आवाज आता तरी तुम्हाला नीट येत आहे. तुम्हाला मी आपल्या फॅमिली मेंबरशी भेटवतो आणि मग आपण बाप्पाची आरती करून या दिवसाला सुरुवात करूया. इथे आहे आपला गणपती बाप्पा, हे माझे पप्पा, हे तर स्टोरी ऑन व्हील जेवढे फेमस नाहीत तेवढे ह्या फेमस आहेत. आई, हे माझे छोटे पप्पा आता तयार होत आहेत, आणि ही छोटी मम्मी. आणि आई कुठे आहे, नाही आली अजून ना. ह्या घराच्या इथे पण एक वाट आहे, म्हणजे इथे पण जागा आहे, इथे पण पडवी आहे आणि मागच्या बाजूला पण पडवी आहे, म्हणजे चारी बाजूला हे असं आणि मध्ये घर बाहेर ओटी, असा एकंदरीत घराचा मेसेज आहे. आता पूजा वगैरे झालेली आहे, आता आरती करूया इथे देवाची आणि मग नंतर गौरी पूजन असा कार्यक्रम आहे खाली, तो बघूया कसा. रत्न कचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभ तो बरा, रुंधिंतीनु पूरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे. आरती झालेली आहे, आता थोड्याच वेळात गौरीपूजन होईल. तर गौरीपूजन व्हायच्या आधी मी थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. गौरीपूजन हा एक सण सोडला तर बाकी सगळे सणांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पुरुष मंडळी आणि स्त्रिया एकत्र येऊन पूजा करतात, पण गौरीपूजनामध्ये तो मान सुवासिनींचा असतो. सगळ्या माहेरवासिनी सासूरवासिनी स्त्रिया वाण अर्पण करून देवीची विशिष्ट प्रकारे पूजा करतात, पण वाण अर्पण करण्याआधी त्या गौरीला स्थापन केलं जातं. त्या स्थापन करण्याची पद्धत पण एक थोडीशी वेगळी आहे. आमच्या या भागामध्ये ना तेरडा नावाचं एक झाड आहे, जे फुलांचं झाड आहे, ते रानफुलांचं झाड आहे ऑफकोर्स. सो सगळ्या सुवासिनी जातात आदल्या दिवशी, आज गौरीपूजन आहे म्हणजे ते काल गेलेले, सो काल जातात आणि रानातून ती झाडं घेऊन येतात, त्यांच्या फांद्या घेऊन येतात आणि नंतर त्याच्यावरती मुखवटा बसून इथे देवीची स्थापना केली जाते. प्रत्येक ठिकाणाचं गौरीपूजन वेगळं वेगळं असू शकतं. आता आमच्या इथे ही पद्धत आहे, कोकणात काही वेगळी पद्धत असू शकते, घाटावर काही वेगळी पद्धत असू शकते. गौरी गणपतीची आपली सिरीज चालू आहे, गौरी पूजनाबद्दल आपण बोलतो आहे. तर तुम्ही माझं हे जर का टी शर्ट पाहिलं ना, कलात्मकमकडून आहे, किती सुंदर डिझाईन आहे आणि कलर मला खूप आवडला आहे. झाडं वाढवा झाडं जगवा हा उद्देश घेऊन हे कलात्मकमवाले टी शर्ट्स बनवत आहे आणि प्रत्येक टी शर्टसोबत एक खास भेटवस्तूसुद्धा तुम्ही देत आहे, जेणेकरून तुम्ही पण त्याचा पार्ट होऊ शकाल. सो काही टी शर्ट हवे असेल किंवा त्यांची साईट व्हिजिट करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली. काय ते कुठे, अच्छा ही भेंडी आहे, हां ती बी येईल ना, अच्छा आणि काय नाही, ही वांगी आहेत का, आणि ती चहा आहे ना, तो ती काकडी, ती काकडी आहे आणि तिकडे बघू, तिकडे दाखव चल, हा आळू आहे ना, हे तर आपलं फेवरेट आहे, ती हळद आहे, हे वाढलीत बरीच तुझी नारळ, बस आणि चहा पण आहे इथे आणि तिकडे परड्यात, तिकडे काय नाही आहे ना. हाय ते अरे पोरा
नवीन जोडपी आणि स्त्रिया गौरीला जे वाहन अर्पण करत होते ते तुम्ही पाहिलत. लाईट थोडी कमी होती म्हणून नीट दाखवता आलं नाही, पण ठीक आहे, जेवढं दिसलं तरी ठीक आहे. आणि ही जी वक्ता ही आमची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. हा रोड आहे, हा रोड सरळ खाली नदीकडे जातो. खाली नदीजवळ आलो आणि इथे माझ्या मागे बघतायत ही आपली एक कोयना नदी. या कोयना नदीचा हा जो जलाशय आहे याला शिवसागर जलाशय असंही म्हणतात. तुम्ही जर का ह्या बाजूला आला असाल, तापोळा किंवा तुम्ही वासोटा किल्ला वगैरे केला असाल किंवा इथले काही प्रेक्षणीय स्थळ तुम्ही पाहिले असाल, इथे बोटिंग केली जाते. मोठ्या आकाराच्या बोट, छोट्या साईजच्या बोट, स्पीड बोट्स वगैरे, जेटस्की एन ऑल सगळं काही असतं इथे. ही जी वरची डोंगररांग आहे जी धुक्यानी वेढलेली आहे सध्या, तिथे वरती आहे महाबळेश्वर. आणि हा संपूर्ण जावळी प्रांत आहे, जावळीचा प्रदेश आहे. तिकडे आहे महाबळेश्वर, तिथून हा सर रोड येतो खाली तापोळ्याला. तिथे त्या साईडला खाली तापोळा आहे, तापोळा बामणोली वगैरे. जर का तुम्हाला वासोटा ट्रेक करायचा आहे ना, तर तुम्हाला बामणोलीला जावं लागतं आणि तिकडनं मग बोट्स येतात. त्या बोट्स तुम्हाला वासोट्याच्या पायथ्याशी घेऊन जातात आणि तिकडनं तो जंगल ट्रेक सुरू होतो. आणि त्या बोट्स काही अशा असतात, त्या बघा इथे बोट्स लागल्यात नाही, आमच्या गावकऱ्यांच्या काही बोट्स आहेत. या सगळ्या बोट्स पर्यटनासाठी खाली जातात तापोळ्याला आणि तिथून मग विविध ठिकाणी पर्यटन होतं ह्यांच्यामार्फत. सो ह्या काही बोट्स आहेत. वरती कसला धुका आहे बघा. आणि हा संपूर्ण आपला कोयना जलाशय. एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मे बी त्याच्यापेक्षाही जुनी. हा सगळा जो प्रांत आहे, जिल्हा सातारा आणि ह्याचा तालुका जो जावळी होता, जो आत्ता करंटली महाबळेश्वर आहे. सो ही संपूर्ण रेंज एका मॅपमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. महाडनंतर पोलादपूर येतं, पोलादपूरवरून लेफ्ट घेतल्यावर अंबेनळी घाट येतो, तिथून तुम्ही वरती महाबळेश्वरला येऊ शकता. महाबळेश्वरच्याच खाली तुम्ही खालच्या बाजूला बघाल तर तिकडे प्रतापगड आहे. प्रतापगडच्या थोडंसं पुढे वाडा या ठिकाणाहून एक राईट येतो, तिथून खरा जावळी प्रांत सुरू होतो. इथे तुम्ही बघाल चतुर्बेट आहे, मोऱ्यांचं आराध्य दैवत असं पारची देवी ही देखील या प्रांतात आहे. आणि तिथून हा रोड असा येतो माझ्या गावाकडे, ज्याचं नाव आहे रुळे. आणि दुसरा मार्ग जो महाबळेश्वरवरून निघतो तो तापोळावाला रोड, महाबळेश्वर तापोळा, ह्या मार्गाने तुम्ही सुद्धा येऊ शकता. हा संपूर्ण प्रांत जावळीचा प्रांत आहे. मी तुम्हाला एकदा इथून दाखवतो, हे बघा, समजावं म्हणून मी तुम्हाला एकदा बोटाने दाखवतो. तिथे महाबळेश्वर आहे फॉर एक्झाम्पल, तिथून खाली तुम्ही प्रतापगड आहे, प्रतापगडवरून तुम्ही राईट घेतलात पुढे वाड्यावरून की तुम्ही ह्या रोडमार्फत ही सगळी गावं करत ही डोंगररांग जी दिसते त्या डोंगररांगेतून तुम्ही प्रवास करत हा जावळीचा प्रांत एक्सप्लोअर करू शकता. महाबळेश्वरहून हा वाला मार्ग मी तुम्हाला दाखवला, आता महाबळेश्वरहून हा वाला मार्ग दाखवतो. महाबळेश्वर तापोळा हायवे आहे, अप्रॉक्सिमेट 30 किलोमीटर अप्रॉक्स त्याचं अंतर आहे. त्याची ही डोंगररांग आहे, इथून तुम्ही खाली तापोळ्यात जाऊ शकता आणि इथून सुद्धा तुम्ही जावळीचा प्रांत व्हिजिट करू शकता. तिसरी गोष्ट मी कुठून आलो ते दाखवतो तुम्हाला. काल महाबळेश्वरहून इथे आलो ह्या टोकावर, इथून एक छोटासा रस्ता नवीन केलेला आहे, तिथून मी खाली आलो. इथे एक ब्रिज आहे, तो ब्रिज मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो तो ब्रिज क्रॉस करून, नदी क्रॉस करून मी या बाजूला आलो आणि इथे माझ्या गावी आलेलो आहो. तर आय होप तुम्हाला हा एकंदरीत परिसर आणि याची माहिती तुम्हाला थोडीफार तरी का होईना समजली असेल. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पुढे धरण आहे कोयना धरण. इथल्या पाण्याची उंची वाढते, म्हणजे इथलं पाणी जसं जसं भरत जातं तिथे कोयना धरणाचे दरवाजे उघडले जातात. कारण इथली पाण्याची पातळी वाढू नये आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी त्या कोयनाचे धरणाचे दरवाजे नियमित स्वरूपात काही कालांतराने उघडत असतात. तर जसे ते दरवाजे उघडतात इथलं पाणी कमी होतं. हे आहे कोयनेचं बॅकवॉटर, ज्याला शिवसागर जलाशय असं म्हणतात. ह्या ज्या तुम्ही बोट्स बघता ना, या बोट्स पूर्वी ना आता तरी रस्ते झालेत, तेव्हा रस्ते पण नव्हते आणि तेव्हा दळणवळण इथल्या गावाचं या बोटमार्फत व्हायचं. इथून तिथे जाण्यासाठी बोट, इथून बाजाराला जाण्यासाठी बोट, आणि पावसाच्या काळात हे 4-5 महिने या गावाशी संपर्क तुटलेला असायचा कायमचा. आत्ता पण जरी रोड चालू झाले असले तरी हे जावळीचा प्रदेश किंवा हे जावळीचं जंगल, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जावळीच्या जंगलाबद्दल मी काय सांगणार, पण हा प्रदेश एवढा दुर्गम आहे ना आणि एवढं घनदाट असं जंगल आहे, तासात तासाला इथे मोठ्या मोठ्या दरड कोसळत असतात. आणि खूप रिमोट प्लेस आहे, त्यामुळे प्रशासनाला येऊन दरड काढणं वगैरे, म्हणजे तो सगळा प्रदेश क्लिअर करून वाटा मोकळ्या करणं दळणवळणासाठी हे खूप कठीण जातं. त्यामुळे ही कामंसुद्धा इथले गावकरीच करतात. या व्हिडिओचा आपला प्लान असा होता ना की मला तुम्हाला मुंबई गोवा हायवेने येऊन जावळीचं ॲक्च्युअल जावळी आणि तिथली स्टोरी सांगायची होती, की जावळीमध्ये नक्की काय झालेलं आहे, त्याचा इतिहास काय होता, आणि ज्या बारीक बारीक गोष्टी ज्या सिरियलमध्ये किंवा पुस्तकात पण माहिती नाही त्या मला इथल्या लोकल्सकडून कळालेल्या होत्या. कसं आहे, मी इथलाच आहे आणि मला जरी इथली माहिती नसली तरी मी या लोकल्सकडून त्या माहिती गोळा केल्या होत्या आणि त्या तुम्हाला सांगणार होतो. पण एनिवेज हा प्लान जो आहे आपला, हा आपण पुढच्या ह्याच्यासाठी पाक करूया. कारण माझं गाव आहे म्हटल्यावर माझं इथे येणं जाणं नियमित स्वरूपात होतच असतं. त्यामुळे हिवाळ्यात येईन, जत्रेला येईन, परत महाशिवरात्रीला येईन, शिमग्याला येईन,
तेव्हा काय होईना किंवा कधी येईन तेव्हा हा प्लॅन आपण एक्झिक्यूट करूया. आत्ता सांगल्यात तो फील नाही येणार. राईड करता करता त्या जंगलामधून राईड करता करता घनदाट अरण्यातून तुम्हाला ती स्टोरी सांगायला तो जरा फील येईल ना. मी आता खाली टाइमलॅप्स घेत होतो तर तेवढ्यात आपली मंडळी निघालीत मच्छी पकडायला भुसं टाकायला. सो माझ्यासोबत आहेत इथे संतोष दादा, आनंद दादा आणि काका पण आहेत. सो आता ही बोट घेऊन मोर पण तिकडे ओरडतं आम्ही जाणार आहोत मच्छीमारी करायला. चला बघा कसं करतात. हे तिकडे बांधताय ना आता हे काका एक बाजू त्या जाळ्याची एक बाजू इथे बांधणार. अडकलं रे आणि काढणार कधी संध्याकाळी उद्या सकाळी. हे कसलं आहे आळ्यांचं आहे का? त्या तिथे होतो आपण आणि आता इथे आलोय. आता इथे कुठेतरी ते काका बांधतील आणि मग जाणार आणि मग चेक करायला उद्या सकाळी येणार. माशांचं जाळ म्हणजे दुसरं टाकून झालेलं आहे. आता उद्या सकाळी तर मी निघणार आहे त्यामुळे आपल्याला बघायला मिळणार नाहीत की किती मासे मिळाले. मोर बघता ही पहिली बोट. ही बोट निघाली आहे बाजूच्या गावात. अतिशय उत्तम अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आता परत चाललोय. रिटर्न बघा आपली बोट खाली झाली आहे पूर्ण. तिकडे पण तिकडे अजून एक बोट आहे, तिकडे एक मोठी बोट आहे. सगळं विसर्जन झालं आहे, सुखरूप सगळे आहेत आणि आता व्यवस्थित पुन्हा घरी जातो आहे. प्रसाद गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. इमॅजिन होत नाही आहे विसर्जन झाल्यावर घरी येणार ना तो काळ खूप अवघड असतो. सगळं संपल्यासारखं असं वाटतं. ही फिलिंग येते बाबा सगळ्यांनाच ज्यांच्या घरी गणपती आहे. ज्यांच्या घरी गणपती नाही आहे त्यांना पण येते. विसर्जन झालं आणि आता जेवायची तयारी. घावण काढते काकी मस्तपैकी. आणि घावणसोबत काय छान लागतं? चिकन मटन. पण ते आज नाही, आज मंगळवार आहे. आज फक्त असंच सरवण्याची आमटी. तुम्हाला माहीत नसेल पण ही काळ्या घेवड्याची आमटी आहे. योगेशच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितले असेल, माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितले असाल. हा हा
सो ही या भागातली एकदम फेमस आमटी आहे. आई दे दे हे दे बघ रे दे एवढ्याची आमटी. जेवण वगैरे झालं आहे आणि आता उद्याची पॅकिंग सुरू आहे. पॅकिंगमध्ये सगळं पॅक करून पण एवढी जागा ओपन आहे आणि या टेल बॅगमध्ये माझे एकट्याचे कपडे आहेत, 7 दिवसाचे 2 लॅपटॉप सकट एवढी जागा बाकी आहे. आता अजून मी एक्सपँड नाही केलं, एक्सपँड केलं तर अजून जागा होईल याच्यात. सो इन्विक्टस गुड जॉब. बस आता या व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवूया. आता भेटूया डायरेक्ट आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जी काय होणार आहे राईड माझ्या गावापासून रुळे ते सातारा आणि वाया कास पठार. आय जस्ट होप की पाऊस नसला पाहिजे. पाऊस असला तर आपल्याला व्लॉग करणं खूप कठीण जाईल. व्लॉग तर होईल पण तो मोठा व्लॉग जसा हवा तसा नाही होईल, जसं नाही होणार, जसं तुम्हाला सगळ्यांना आवडतो. माईक लावताना येणार आणि मग माईकमधून जसं बोलतो, जे आपलं कॉन्व्हर्सेशन होतं, जे तुम्हाला कनेक्ट करतं, ते नाही होणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलास तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी परेश रसा घेतो तुम्हाला सांगायची स्टोरी. मी सायनिंग ऑफ. स्टे ऑन माय लाईफ अँड एन्जॉय लाईफ. बाय.